चला भाऊ आईज ही मका जड झाली अहो तिडून आणली अड्या तिडून व्हायची या पावसामुळे लय अवघड झालं. शेतकरी दादा तू लय हुशार, कायसा झाला रे आज बिकार. शेतकरी दादा तू लय रे हुशार, कायसा झाला तू आज बिकार. शेतीला पाणी मिळत नाही, लोकाच्या दारात जातो ग बाई. शेतकरी दादा तुला रे हुशार, कैसा झाला तू आज विकार. पिंडू भाऊ काय नाक कोणा घेतली मका? मका आणली ना शिन्नरवरून. शिन्नरवरून आणली? कशी आणली? हो 6,000 रुपये गुंठा. 6,000 रुपये गुंठा? परवडली राव तुम्हाला? परवडली नाही अका, आणली तशीच. तुम्हाला चारा पाणी तरी भेटतोय, माझा नवऱ्याला तर चारा पाणी नाही. आणायचंय का? हा आणायची ना. ते याच्या काय भाऊ वामनराव? वामनराव का वापावे? नाही गेले होते मी परवाच्या दिवशी वामनराव क नव्हती त्याच्याकडं. नव्हती त्याच्यात भावाचे कोणाचे आहे तिकडे? ते बोलले मला पाहणं विचारून माझा नवऱ्याची आधार चाललाय. का 50,000 एकच पिकअप भरली. 50,000 एक पिकअप? मग आता जनावरांसाठी करायला लागत ना? नाही परवडली हो, नाही ना महाग झाली. अगं पण मग आता इलाज नाही ना जनावरांना, चारा नाही घ्यायलाच लागेल ना. हा मग आता त्याला काय इलाज? मग आपल्या इकडे पाऊस पाणी नाही काही नाही. तुला माहितीये का महागाचे जनावर घेऊन ठेवले. आता आपले का पाऊस असता, आता शिन्नर तालुक्यात पाऊस नाही म्हणून लोक ओपू राहिले. म्हणून तुला लागली ना तर उद्या आम्ही चाललोय पुन्हा आणाय. चाललंय का? हा उद्या चाललोय. मग वाटेची घेऊन या ना. आणील आणील माझे पैसे लागतील अक्का, दाजींना सांग. बरं सांगते मी त्यांना, पण मग वाटेची बघा बरं का. संध्याकाळी मी फोन करते. हा येऊ का? हा सकाळपासनं साऱ्या मळे ना मळे पालते घातले तरी एक खातेदार साधा सापडना झालाय. साहेबाने तर मला सांगितलंय कसल्याही परिस्थितीत आहे ना, आज जर तू 5 खातेदार आणले नाहीस तर तुला काय मी नोकरी ठेवणार नाही. काय नाही काय करू नाही ना, आज मला खातेदार बघितलेच पाहिजेत. इथं कोणतरी दिसतंय एक जण, त्याची गाठ घेतो. खायचा पत्ता नाही, निघतं इकडं जाईन तिकडं. हो नमस्कार. हो जयहरी का? काय नाही आलो होतो तुमच्याकडं काल. आमच्या काय काम? हे काय करताय तुम्ही? काय आणला चारा घालतून. चारा वय? हा हे तुमचे आहेत का जनावर? हो हो 1, 2, 3, 4. 4 जनावर आहेत तुमचे? दूध वगैरे जात असेल तुमचं राव? दूध 50 लिटर. काय म्हणता? हा मग 50 लिटर दूध जात. ती अंग चालत ती गाय लय डेंजर. हिला गाय मारती वाटत राव तुमची? मारीची अवघड आहे राव. गाय कस दूध काढता मग इथं राव तुम्ही? हिच 25 लिटर निघत, तिच थोडं जास्त निघत. तिचं जास्त निघतं का? हा तिचे 2 टाइम मिळून. 2 टाइम मिळून 50 लिटर दूध जातं तुमचं? जातो. वा वा चांगलं आहे. म्हणजे काय शेती असेल ना तुम्हाला? भरपूर. किती आहे शेती? 50 बिघे. 50 बिघे? मग शेतीत काय लावता तुम्ही? आम्ही आता सोयाबीन केली, घास केला, इकडे गिन्नी गवत केलं, ऊस लावला, ते खाल्ल्या मळ्यात गाजर करेली. मग पैसा भरपूर येत असेल राव तुमच्याकडे? भरपूर. म्हणजे द्राक्षाचा बाग आहे 4 बिघे. तो द्राक्षाचा बाग तुमचाच आहे? हा तो काय. अरे वा मग पैसे तर लय छापत असाल राव तुम्ही. हा पैसा. मग पैसे कुठे ठेवता हो तुम्ही? पैसे घरात. घरात? हो काय येडेबिडे झाले का काय? मग तुम्हाला माहिती आहे का काय हो आजकाल आहेत ना चोरांची लय भीती. हा आहे. आहे आहे का? नाही गावागावात ना चोऱ्या होत्यात. होते. मग असा पैसे घरी ठेवून फायदा आहे का? हो माऊली. हा माझ्या उशाला कोयता राहतो आणि पैसा
उशाला हो लाख जरी तुम्हें कोयता घेन पैसे उशाला जरी तो शेवटी मानूस है अपन है का नहीं झोप जर का एकदा चांगली लागली आन पांच सहा जन जर आले हातात कुराड्या कोयत्या घेऊन मग तुम्ही काय कराल तेव्हा मी कोयत्या ना मारील एकाला माराल बाकीचे तुम्हाला मारतील ना त्या पैशासाठी तुमचा जीव जाईल का नाही हा जाईल खरं मग बँकेत ठेवायचा पैसा ओ माऊली हा तुम्ही म्हणते हे खरं आहे हो म्हणजे आताशी लक्षात आलं का नाही तुमचं हा ना तुम्ही सांगितलं म्हणून ऐकलं हे बघा पैसा जर आपण घरात ठेवला तर आपल्याला झोप काही लागत नाही नीट नाही है का नाही जाग जागत राहत माणूस हा मग शेवटी जागरण झालं तर आपली तब्येत खराब होती हा त्यासाठी आहे ना पैसा बँकेत मस्तपैकी ठेवायचा बघा हा का हा आईले पण बँक कोणची पावा आमचीच बँक आहे हो तुमच्या बँकेचं नाव काय हो हा बँकेचं नाव काय हा आमच्या बँकेचं नाव आहे बघा एमटी नॅशनल बँक एमटी नॅशनल बँक हा आणि त्याला किती टक्के भेटत काय हे बघा आमच्या बँकेचा नियम लय वेगळा आहे बरं का तुम्ही जर दुसऱ्या बँकेत गेले आणि जर तुम्हाला दाम दुप्पट ठेवायचे असेल तुम्ही जर दाम दुप्पटीसाठी पैसे ठेवले हा तर त्याला नऊ वर्ष लागतात नऊ वर्ष लागतात का नाही हा लागत दुसऱ्या बँकेत हा तसा आमच्या बँकेचा नाही बघा नाही ह आमच्या बँकेत आहे का नाही तुम्ही जर पैसे दाम दुप्पटीसाठी ठेवले तर सहा महिन्यात दुप्पट पैसे हा का हो काय चांगला त्या अहो बँक आहे आमची तशी नॅशनल बँक म्हणतात कशाला म्हणतात एमटी नॅशनल बँक एमटी नॅशनल बँक हा म्हणजे मी माझ्या जोडीदारांना सांगू शकतो बा हा सांगा सांगा एमटी काय नॅशनल बँक एमटी नॅशनल बँक हा आणि एवढंच नाही बरं का मग कसं आहे तुम्ही जर सोनं दुसऱ्या बँकेत ठेवलं है का नाही हा तर त्याला व्याज काय हो दोन टक्के दोन टक्के बरं है का नाही हा आमच्या जर बँकेमध्ये तुम्ही ठेवलं ना म्हणजे एमटी नॅशनल बँकेमध्ये एमटी नॅशनल बँक हा त्या बँकेमध्ये तुम्ही जर सोनं ठेवलं तर 17% व्याज आहे काय चावला त्या हा हा सोनं सुद्धा मग बँक आमची हायफाय बँक आहे मग हा आपल्याला आता 4 लाख रुपये टाकायचे बँकेत हा मग टाका ना 6 महिन्यात डबल हा का हा 6 तुम्ही 4 ठेवणार आहे ना 6 महिन्याने यायचं आणि 8 लाख रुपये घेऊन जायचं असं आहे हा मग येऊ घेऊन या तर घेऊन मग पैसे घेऊन येतो हा या या घेऊन हा या लवकर या चालेल काय सोनं बिन असेल ना ते पण घेऊन या नेकलेस वगैरे आहे महामंडळीचं त्यांचं आहे ना हा मग बघा राव 17% बँक देते आमची त्या सोन्यावर व्याज चाल काय असेल ते घेऊन या ओ साहेब तुम्ही काळजी करू नका बरी झाली भेटली हो मला सांगणारच कोण नव्हतं कसं आहे माहितीये का हे गावात राहणारी माणसं आहेत ना आपली समजूतदारपणा कधी घेत नाहीत विचार केला पाहिजे ऐका साहेब 50 बिघी जमीन आहे ना आहे का नाही उत्पन्न भरपूर आहे भरपूर आहे मला काही तुमच्या बँकेत पैसे टाकले म्हणते का सडणार आहे का कसे सडतील हा उलट तुम्हाला डबल पैसे मिळतील ना हा ना मग तेच माझ्या डोक्यात आलं घरात ठेवून डबल मिळणार आहेत का तुम्हाला नाही भेट ना मग येऊ घेऊ मग या लवकर घेऊ हा तसे एवढं लेक्चर दिलं ह्याला मी पण एक बाबा मला खातेदार आता भेटला पण बाकीचे 4 कुठं शोधायचे जाऊ द्या एक तरी झालाय ना मस्तपैकी खातेदार आता टेन्शन नाही मला साहेब तरी खुश होतील बाबा गेल्यासारखा एक तरी खातेदार घेऊन आला आहे हा पण 4 लाख रुपये घेऊन येतोय बायकोच्या गळ्यात म्हणे काय ती नेकलेस आहे जाऊ द्या आणू दे काय आणतोय ते आणू द्या तरी खातेदार झाला एवढा मला बरं वाटलं माझ्या पण जीवात जीव आला आयला 4 लाख रुपये आता बँकेत टाकून देऊ ते म्हणी 8 लाख रुपये होतील अहो चांदीच झाली जाऊ दे रे आईला किती वेळ लावला ह्याने यायला ये बाबा लवकर हाताला तर खाज येऊ राहिली माझ्या आला आला ओ साहेब हा या या हे बघ 4 लाख रुपये ह्याचे 4 लाख रुपये का हा ह्याला म्हणजे तुम्ही पेटीमध्ये बारक्या पैसे ठेवलेत वाटतं हा मग 4 लाख रुपये 4
तुम्ही काय काळजी करू नका बरं का. 6 महिन्यात आहेत ना, तुम्हाला 8 लाख रुपये मिळतील. हा ना. हा, आणि एक काम करा, उद्या आहे ना आपल्या बँकेत या. 3 फोटो. 3 फोटो. हा. तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आणि रेशन कार्ड आहे का तुमचं? रेशन कार्ड असेल पाहतो. त्याचं जेरॉक्स पाहिजे आपल्याला. जेरॉक्स आहे मग. आहे ना. हा, ती घेऊन या. हा, म्हणजे कसं आहे माहिती का, तुमच्या डोक्याला त्रास नाही हो. चालू. तुमचं खातं एकदा ओपन केलं हा की टेन्शन गेलं तुम्हाला. असं. हा, 8 लाख. 8 लाख 6 महिन्यात. का साहेब? हा. ओ माऊली, बोला की. तुमची बँक कुठं आहे? हो, आपली ग्रामपंचायत आहे का? नाही, गावातली. गावातली? हा. त्याच्या शेजारी बँक आहे आपली. हॅलो, मला तर कधी दिसली नाही. अहो, 8 वर्ष झाले बँकेला आपल्या. हा का? हा, म्हणजे मध्ये बोलली ते काय? हा, बोलत ना सरळ पुढे आलं ना की बँकच आहे आपली तिथं. हा का? हा, एमटी नॅशनल बँक बोर्ड आहे मोठा. एमटी नॅशनल बँक. हा, एमटी नॅशनल बँक. बँक चालन, मी येतो उद्या. हा, सांगितलेलं फक्त तेवढं घेऊन या. हा, या आणतो. हा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डचा जेरॉक्स आणि 3 फोटो. चल बर, येऊ का मग मी? हा, या. अहो, ते साहेब काय बोलले माहितीये का, 6 महिन्यामध्ये मा बांगला होऊ शकतो. ए बाय, आपलं तर पडकच घरी. यायला 2 मजली बांगला बांधिलच. हा, 8 लाख का आलं म्हणते शेवट. जाऊन चल, आता मी जातो घरी आणि घरच्यांना सांगतो सगळ्यांना, 8 लाख रुपये आपल्याला 6 महिन्यात भेटणार. रामकृष्ण हरी. हा एक खातेदार जमा झाला, म्हणजे मिळून आपल्याला 13 खातेदार झाले. 13 खातेदारामधून आपल्याला आहे ना जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये गोळा झाले. वा गंगाराम, मानलं तुला, पैसा कमावला. हो ना, असा कमावला. माणसांना पण काय बँकेचं नाव सांगितलंस? एमटी नॅशनल बँक. अरे वा, ह्याला या जगात कुठेच बँक नसेल हो, एमटी नॅशनल बँक. तरी माणसं आहेत ना, छायला फसतेतच. आणि त्यांना आपण आशा पण लय भारी दाखवली, 6 महिन्यात डबल. हायला या माणसानं तर एकदम 4 लाख रुपये मला दिलेत. हायला माणूस पण काय, डबल पैशासाठी घरातलं पैसे दिले मला एकदम आणून. पण नाही गंगाराम, तो आहे ना आता या नाशिक जिल्ह्यात थांबून उपयोग नाही. तुला आहे ना ह्या नाशिक जिल्ह्यात आता बरीच माणसं ओळखतात, त्याच्यामुळे एक काम केलं पाहिजे, हा नाशिक जिल्हा सोडून द्यायचा आणि आता सातारा जिल्ह्यात जातो. तिथं बराबर लोकांना टोप्या घालतो. एमटी नॅशनल बँक जास्त मला काय नाही, एक आहे ना 5 करोडच रुपये कमवायचे आहेत मला. तेवढे कमवले की झालं. पण यालाच म्हणतात डोकं. आणि माणसं पण आहेत ना, डबल पैशासाठी दाम दुप्पट पैसा पाहिजे. घ्या तुम्हाला आता दाम दुप्पट पैसा, 6 महिन्यात पाहिजे ना. अरे वा, अरे वा, मिळालेच समजा तुम्हाला पैसे. मग